नाशिक रोड जेल रोड येथील सेंट फिलोमिना मराठी आणि इंग्रजी माध्यमाची हायस्कूल आहे. तसेच याच रोडवर करन्सी नोट प्रेस असल्याने सकाळपासूनच शाळेतील विद्यार्थी पालक तसेच नोट प्रेस कर्मचारी यांची धावपळ आणि गर्दीने भरलेला रस्ता म्हणून जेल रोडची ओळख आहे. अशातच सेंट फिलोमिना हायस्कूल समोर मुलांना येण्याजाण्यासाठी जेल रोडला रस्ता पंक्चर करून सोय उपलब्ध करून दिली आहे. त्या मार्गाने विद्यार्थी पालक ये जा करत होते, मात्र वाहतूक शाखेच्या अजब करामतीने हा रस्ता क्रॉस करण्यासाठी जागी बॅरिकेड लावून तो रस्ता बंद करून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याच्या वेळेलाच रस्ता बंद करून विद्यार्थ्यांची गैरसोय करून टाकली. त्यातच विद्यार्थी बॅरिकेड पासून मिळेल तेवढ्या जागेतून मार्ग काढत असतात, मात्र समोरून येणाऱ्या सुसाट वेगाच्या वाहनांनी त्यात काय दुर्घटना झाली तर यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालक करीत आहेत. गेल्या 15 दिवसापासून शाळेच्या सेंट फिलोमिना इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या समोरील पंक्चर बंद केल्यामुळे मुलांना अडचण होत आहे. मुलं अक्षरशः डिवायडर उड्या मारून येत आहे. मुलांचं काही उद्या ॲक्सिडेंट झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि अक्षरशः मुलांना महाजन हॉस्पिटलपासून उलटं यावं लागतं आहे आणि समोर 500 मीटरपासून उलटं जाऊन परत यावं लागतं आहे. मुलं डिवायडरवरून उड्या मारल्यामुळे उद्या काही अपघात झाला काही गंभीर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे संबंधित अधिकाऱ्यांवर ही या माध्यमातून नोंद घेण्यात यावी. जेल रोडवरील शाळेसमोर गतिरोधक नसल्याने प्रेस कामगारांसह इतर वाहने सुसाट वेगाने या मार्गावरून जात असतात आणि त्यात शालेय विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास या बॅरिकेडमुळे विरुद्ध दिशेने प्रवास करणारे शालेय विद्यार्थी पालक वाहतूक शाखेच्या या चुकीच्या नियोजनाने एखाद्याचा जीव घेईल हे नक्की. एनसीएनएससाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक रोड.